चलो आणि मित्रांनो हे बघू शकताय दामन जातीचा स्थळ बिगर विषारी चित्तीवाडीमध्ये शिंदेमळा इथे 15 मिनिटाच्या अगोदर कॉल आला होता आणि आपण चांगल्या पद्धतीनं त्या दामन जातीच्या सापाला आता रेस्क्यू केलेला आहे फोटो घेऊया त्याला दिवसा दिवशी जर केली त्याला धोका वाटला तर ते चावणार पण चावल्यानंतर पण काय होत नाही लोक शेतीचं इंजेक्शन तेवढं घ्यावं लागतं कारण हे उंदरं वगैरे जे खात आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीने या सापाला आपण आता रेस्क्यू केलेला आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जय हिंद. आणि मित्रांनो आत्ता आपण रेस्क्यू करताना ह्या सापाला धोका वाटल्यामुळं त्यानं मला आत्ता चावा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय की बिगर विषारी साप की प्रत्येकांचं म्हणणं होतं की 8-7-8 दात लागतात ते पण खरंच आहे पण आत्ता तुम्ही बघू शकताय धामण जातीचा साप चावला आहे पण 2 दात उठले आहेत. त्याचे अंतर जर तुम्ही बघितला अंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये 3 बोट आहे आणि विषारी जर साप चावला तर लागून 1 बोटाचं अंतर असते दोन्ही ह्याच्यामध्ये तेव्हा वळखायचं की 2 स्पॉट उठतात त्यावेळेला विषारी साप. ठीक.